माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. आणि एवढंच नाही तर लालू प्रसाद यांच्या घरावर तसंच कार्यालयासह 12 ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. लालू प्रसाद रेल्वेमंत्री असतानाचं हे प्रकरण आहे. 2006 रांची आणि पुरी इथल्या हॉटेल्सच्या देखभालीसाठी निविदा काढताना अनियमितता केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला. आयआरसीटीसीच्या हॉटेलची कंत्राटं देतानाचं हे प्रकरण आहे. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्ट्यावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली असा आरोप सीबीआयने केला. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांचा मुलगा तसंच आयआरसीटीसीच्या माजी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालूंच्या निवासस्थानासह दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुरगाव इथं छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. लालू यांनी रेल्वेमंत्रीपदाच्या कार्यकाळात 32 कोटींची जमीन जवळपास 65 लाख रुपयांना विकत घेत या व्यवहारांच्या माध्यमातून स्वतःच्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. कि पूरे परिवार जो आरजेडी के मुखिया लालू प्रसाद यादव एक परिवार की पार्टी है, वो कोई सैद्धांतिक पार्टी या कुछ दूसरे तरह की नहीं है. अब पूरा का पूरा अगर भ्रष्टाचार के आरोप में है तो आपको तय करना होगा. तो ये तो नीतीश कुमार अब मौनी बाबा बन के नहीं रहेंगे. नीतीश कुमार को जुबान खोलनी पड़ेगी. मैं समझता हूँ इसमें कोई टिप्पणी की आवश्यकता नहीं है. ये सब कानूनी कार्रवाई है. उनका डिफेंस बड़ा स्पष्ट है. वो कह रहे हैं कि ये सब चीज़ें गलत हैं, ये राजनीतिक द्वेष से की जा रही हैं. ये सब चीज़ों की जांच पड़ताल और अंतिम पड़ाव कोर्ट कचहरी में होगा. इसलिए राजनीतिक इस पर टिप्पणी करना बिल्कुल आवश्यक नहीं है. या कारवाईनंतर लालू प्रसाद यादव यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. भाजपनं माझ्या विरोधात कट रचलाय, पण तरीसुद्धा मी घाबरणार नाही असं मत लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केलं आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना विनाकारण लक्ष्य केलं जात आहे. भाजप आणि आरएसएस मला बदनाम करण्याचा कट रस्ता आहे. दबाव टाकून भाजपला मला झुकवायचं आहे, पण मी कधीही कोणासमोर झुकणार नाही आणि मी यांना घाबरणार सुद्धा नाही. आम्ही मातीमोल झालो तरी चालेल, पण भाजप सरकारला सत्तेपासून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पलटवार देखील लालू प्रसाद यांनी केला. मेरे और मेरे परिवार और बच्चों के खिलाफ पॉलिटिकल वेंडेटा के तहत लगातार हमले हो रहे हैं. और हमें ये भी कहा था अपना पार्टी के स्थापना दिवस में पक्षों कि हमको जेल भेजना चाहते हैं, हमको सरेंडर कराना चाहते हैं. ये हम भाजपा के सामने आदेश के सामने हम झूठ जाए.